अध्यक्ष महोदय, 2024-25 अर्थसंकल्पातल्या नगर विकास विभागाच्या मागण्यांवरती बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबई या नव्या मुंबईमध्ये असेल ठाणे जिल्हा, पनवेल तालुका, उरण तालुका याची मिळून सिडकोची नवी मुंबई बनली आणि या ठिकाणी 1970 साली सिडकोची स्थापना झाली आणि 70 साली स्थापना झाल्यानंतर त्यावेळेला असलेलं जे गावठाण आहे या गावठाणाच्या सीमारेषा त्यावेळेला कागदावरती कायम केल्या गेल्या आणि त्यामुळे त्या 70 सालाच्या नंतर सिडकोची कामं क्रमाक्रमानं अजूनही होत आहेत पण गावठाणाच्या सीमारेषा मात्र 70 सालच्या पकडल्या जातात आणि याच्यामुळं आज त्या गावठाणाच्या पलीकडे बांधल्या गेलेल्या घरांच्या बाबतीतला प्रश्न आजही प्रलंबित आहे. या घरांच्या या जमिनीवरती बांधली गेलेली घरं नियमित करावीत यासाठी लोकनेते दिबा पाटील साहेबांनी सुद्धा संघर्ष केलाय आणि त्यामुळे या ठिकाणी वारंवार झालेल्या संघर्षातून कधी 200 मीटर कधी 250 मीटरची मर्यादा घातली गेली आहे पण 250 मीटरची मर्यादा सुद्धा अव्यवहार्य आहे हे वारंवार लक्षात आलंय. क्लस्टरचा पर्याय मधल्या कालावधीमध्ये आला पण क्लस्टरचा पर्याय सुद्धा पूर्णपणानं लोकांना स्वीकारार्ह नाही. अशा वेळेला क्लस्टर असावं की गावठाण असावं या वादात कुठलाच निर्णय झालेला नाही. आज पनवेल महापालिका झाली आहे, अन्य ग्रामपंचायती आहेत पण गावठाणा भोवतालच्या बांधकामावरती सतत लोक आपली घरं पुनर्बांधणी करायला जातात आणि पुनर्बांधणी करणाऱ्या घरांना परवानगी सिडको देत नाही म्हणून त्यांच्यावरती कारवाई होते. अशा वेळेला सतत संघर्षाची भूमिका ही त्या ठिकाणच्या ग्रामस्थातून घेतली जाते. सरकारच्या विषयी लोकांच्या मनामध्ये आकस निर्माण होत असतो आणि त्यामुळे या बाबतीमध्ये लवकरात लवकर शासन पातळीवरती मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, लोकनेते दिबा पाटील साहेबांनी तर केवळ घरं नाही गरजेपोटी झालेल्या सगळ्या बांधकामांना नियमित करण्याची गरज व्यक्त केलेली होती. आमचं आज या ठिकाणी म्हणणं आहे की घरं असू द्या किंवा व्यावसायिक बांधकाम असू द्या, तुम्हाला आवश्यक वाटतो तितका प्रीमियम तुम्ही घ्या, व्यवहार्यपणानं घ्या पण या बाबतीतला निर्णय हा सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, या गावांच्या बाबतीमधल्या ज्या नागरी सुविधा आहेत, नागरी सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये देखील सिडको आजही टाळाटाळ करते. म्हणजे सिडको बांधेल त्या शहरांच्या साठी सुविधांच्या साठी सिडकोकडचा पैसा आहे पण आम्ही मैदानं मागितली, मैदानं मिळत नाही. होळी कुठं करायची माहिती नाही. आज शहराच्या शहर विकसित झाली त्यांना सगळ्या सुविधा मिळतात, गावांना सुविधा मिळत नाही. अध्यक्ष महोदय, ही जी डिस्पॅरिटी आहे, हा जो भेदभाव आहे हा दूर करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, आज सीआरझेडच्या मुळे अनेक ठिकाणी स्मशानभूमीपासून मैदानांपर्यंत अनेक सुविधांवरती निकष बंधनं आलीत. मग सिडकोला हवं त्या ठिकाणी सीआरझेडच्या निकषांच्या साठी भांडणार आणि स्वतःला हवं ती बांधकामं करून घेणार पण गावांना स्मशानभूमी हवी आहे त्या स्मशानभूमीसाठी सिडकोच्याकडे मात्र या ठिकाणी पाठपुरावा करायला वेळ नाही किंवा त्यांना आवश्यकता वाटत नाही. अध्यक्ष मध्ये असाच विषय नैनाचा आहे. नैना शहर सिडकोनं बांधायचं ठरवलं, आज पूर्वी टिपी स्कीम करायची ठरवली, नैना स्कीम करायची ठरवली, आता टिपी स्कीम आणल्या पण याच्यामध्ये अध्यक्ष महोदय या नैनामधल्या टिपी स्कीमचा विकास सिडको करणार, त्याच्यासाठी 1000 कोटी रुपये सिडको मोजायला तयार होणार पण गावठाण ज्यांच्या भोवती ज्यांच्या जागांवरती हे नैनाच्या टिपी स्कीम येणार आहेत त्यांच्यातल्या गटारांचं काय, त्याच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काय. अध्यक्ष महोदय, आजच सिडको हद्दीमधल्या या ठिकाणी वसाहतींना पाणी पिण्याचं पाणी मिळत नाही, मग या ठिकाणी कोंडाणे धरण होणार नसेल, बाळगंगा धरण अपूर्ण असेल तर यांना पाणी कशा पद्धतीने दिलं जाणार आहे आणि त्यामुळे नैना हद्दीमधल्या जी गावठाणं आहेत गावं आहेत याच्यामध्ये मग उसरली असेल, विचुंबी असेल, देवद आहे, पाली देवद आहे, अकुर्ले आहे, कोळके आहे, पळसपे आहे, 23 गाव आहेत. या 23 गावांमधल्या गावठाणामधल्या सोयी सुविधांचा सुद्धा विकास झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, 2 मुद्दे आहेत. नैनाच्या हद्दीमध्ये आज सिडकोचे अधिकारी हे स्वतःच्या जागेमधल्या केलेल्या बांधकामांवरती देखील कारवाई करायला मागत आहे आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे की आज सिडको असं करत असेल तर उद्या हे नैना म्हणून आम्हाला न्याय देतील का, हा लोकांच्या मनामध्ये असेल संभ्रम आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, या सिडकोच्या हद्दीमधल्या शहरांच्या पाणीपुरवठा व्यवस्था, काल मी बोललो होतो सोर्सच्या विषयी बजेटवरती पण पाणीपुरवठा व्यवस्थेमधले वितरण व्यवस्थेमध्ये त्रुटी आहेत. आजही सगळ्या शहरांना दिलं जाणारं पाणी
हे मॅन्युअली दिलं जातं, ते ऑटोमायझेशन झालं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि याच्यासाठी सिडकोनं टाटा कन्सल्टन्सीची नेमणूक केली, पण त्याच्या अहवालावरती अंमलबजावणी मात्र केली जात नाही. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये सातत्यानं पाठपुरावा करून देखील उपाययोजना होत नाही, आणि म्हणून कामोटे असू द्या, कळंबोली असू द्या, खारघर असू द्या, तळोजा असू द्या, या प्रत्येक ठिकाणी रोज मोर्चे निघत आहेत, रोज अधिकाऱ्यांना घेराव घातला जातोय, याच्यावरती कुठे ना कुठेतरी या ठिकाणी मार्ग निघण्याची आवश्यकता आहे. मला अपेक्षा आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन या संदर्भामध्ये सिडकोला निर्देश द्यावेत. अध्यक्ष महोदय, खरं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या महापालिकांमध्ये जो संघर्ष सुरू आहे, शेवटचा मुद्दा आहे, महापालिकांमध्ये संघर्ष सुरू आहे आणि वेगवेगळ्या पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणा आहेत, कुठे MJP आहे, कुठे MIDC आहे, कुठे NMMC आहे, या सगळ्या अथॉरिटीज मध्ये एक समन्वय साधणारी ठाणे जिल्ह्यामध्ये जशी स्टेम अथॉरिटी आहे, अशी स्टेम अथॉरिटी आता रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा असण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, विमानतळ होत आहे, अध्यक्ष महोदय नैना शहर आहे, या सगळ्या शहरांना जर योग्य पद्धतीचा पाणी पुरवठा व्हायचा असेल तर स्टेम सारखी अथॉरिटी ज्याचं हेडिंग सिडकोचे MD किंवा ते वरिष्ठ असतात त्यांच्या नेतृत्वाखाली जर झालं तर हा विषय निश्चित मार्गी लागू शकतो. अध्यक्ष महोदय, याचा विचार झाला पाहिजे अशी मागणी या निमित्तानं करतो. आपण संधी दिल्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद.